जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, तुमच्या गावामध्ये, तुमच्या महसूल मंडळामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये रोजच्या होणाऱ्या पावसाची आकडेवारी ऑनलाईन पद्धतीने कशी पाहिजे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण पाहिलेले की पीक विमा असेल किंवा नैसर्गिक आपत्तीचं नुकसान असेल याच्यासाठी पावसाच्या नोंदी घेतल्या जातात. पावसाचा खंड असेल किंवा इतर काही कारणं असतील, आपण बऱ्याच वेळा वर्तमानपत्रामध्ये वाचतो की या जिल्ह्यामध्ये इतक्या मिलीमीटर पावसाची नोंद झाली, त्या भागामध्ये इतक्या मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मग या मिलीमीटरच्या ज्या पावसाच्या नोंदी आहेत याचं रेकॉर्ड नेमकं येतं कुठून, हा देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात पडलेला प्रश्न असतो. आणि मित्रांनो, या सर्वांसाठी आवश्यक असलेल्या या पावसाच्या रोजच्या नोंदी कुठे पाहायच्या हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर महावेदच्या माध्यमातून डाटा मेंटेन केला जातो. याच्यासाठी महारेन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन नावाचं एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे, संकेतस्थळ तयार करण्यात आलेलं आहे. आणि याच पोर्टलवरून आपण गेल्या काही वर्षातील पावसाच्या नोंदी किंवा चालू वर्षामधील रोजची पावसाची नोंद किंवा महिन्याचा आवरेज, जून ते सप्टेंबरचा आवरेज, हे सर्व अगदी सहजरित्या पाहू शकतो. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला महारेन महाराष्ट्र सर्च करायचे, ज्याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो, डॅशबोर्ड दाखवण्यात आलेला आहे. याच्या राईट साईडला आपल्याला या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहेत, करंट इयर रेन, ज्याच्यामध्ये रिपोर्ट सर्कल वाईज असेल, रिपोर्ट तहसील वाईज आहे. याच्यानंतर करंट इयर मॅप्स अँड ग्रॅप्स, त्याच्यामध्ये आपण याचे मॅप पाहू शकता. आणि प्रिव्हियस इयर रेन्स, याच्यामध्ये सुद्धा आपण गेल्या काही वर्षांचा सर्कल वाईज, तालुका वाईज, जिल्हा वाईज डाटा पाहू शकतो. आता याच्यामध्ये आपण करंट इयर रेन, सध्याचा पाऊस पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली ऑप्शन आहे रिपोर्ट सर्कल वाईज रेन. आता याच्यामध्ये आपल्याला सर्कल वाईज रेनमध्ये सुद्धा जून महिन्याचा, जून ते सप्टेंबर, जून ते डिसेंबर असे वेगवेगळे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. आता सध्या जून चालू आहे, त्याच्यामुळे जून ते सप्टेंबर आणि जून ते डिसेंबरमध्ये सुद्धा जूनचाच पाऊस देणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जून मंथला क्लिक करायचे आहे. याच्यानंतर आपल्याला आपलं राज्य, त्याच्यानंतर आपला विभाग आणि आपला जिल्हा अशा प्रकारचे ऑप्शन याच्यामध्ये सिलेक्ट करायचे होतं. आता याच्यामध्ये आपण विभाग, जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर, शो केल्यानंतर आपल्याला आपण निवडलेल्या जिल्ह्यामधील जेवढे काही सर्कल असतील त्या सर्कलचा डाटा या ठिकाणी दाखवला जाणार आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता टोटली रेनफॉल किती होतो त्या ठिकाणी, नॉर्मल सध्यापर्यंत आता किती पाऊस झालेला आहे, आजच्या तारखेला किती पाऊस झालेला आहे, टोटल जो पाऊस झालेला आहे या महिन्यामध्ये तो किती झालेला आहे आणि पर्सेंटेज त्याचं किती झालेलं आहे, याचप्रमाणे पावसाचे दिवस किती होते आणि टोटल पाऊस किती दिवस मोजला गेला ही माहिती या ठिकाणी दाखवली जाते. आता याच्यामध्ये आपण जिल्हा आणि विभाग बदलल्यानंतर आपण पाहू शकता ती आकडेवारी चेंज होते. याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता त्या महसूल मंडळाचा एकूण रेनफॉल, त्या महसूल मंडळापर्यंत आत्तापर्यंत झालेला पाऊस आणि सर्वत्र आपण पाहू शकता साधारणपणे 2-5% ते 10% अशा प्रकारामध्ये हा पाऊस आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड केलेला दिसत आहे. म्हणजे कुठल्याही मंडळामध्ये आणखीन म्हणावा तसा किंवा 50%च्या पुढे सुद्धा पाऊस झालेला नाही. याच्यामध्ये 21 दिवसाचा हा डेटा आहे, त्याच्यामध्ये 1 दिवस किंवा 2 दिवस पाऊस पडलेला आहे. आता जसं आपण नंदुरबारमध्ये पाहू शकता 6.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तळोद्यामध्ये, त्याच्यामुळे ते काही पर्सेंटेज बदलले. अशा प्रकारे जसा पाऊस होईल तसा आवरेज रेनफॉल त्या ठिकाणी बदलला जातो आणि हा डाटा रोजच्या रोज, रोजच्या तारखेला अपडेट केला जातो. आता याच्यामध्ये जर समजा तुम्हाला पुढं जुलै झाल्यानंतर जुलैचा डाटा पाहू शकतो किंवा आपल्याला प्रिव्हियस रेन गेल्या वर्षी कसा होता, 2018 कसा होता, 2019 कसा होता, ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. याच्यामध्ये आता आपण प्रिव्हियस रेनला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला वर्ष सिलेक्ट करावं लागणार आहे. 1997 वर्ष याच्यामध्ये दाखवलं जात आहे. पुन्हा एकदा राज्य, पुन्हा एकदा विभाग आणि जिल्हा आपल्याला निवडायचा आहे. आता याच्यामध्ये आपण 2019 सिलेक्ट केलेलं आहे. 2019 धुळे जिल्ह्यामध्ये झालेला पाऊस आपण या ठिकाणी पाहू शकता. आता याच्यामध्ये सुद्धा पाहू शकता जून महिन्याचा रेनफॉल ज्या 40%, 38%, 70%, 56% असं आवरेज रेनफॉल या ठिकाणी झालेलं होतं. जुलैमध्ये त्याच्यामध्ये फरक झालेला होता 90-85%. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये आपण पाहू शकता 200% पाऊस या ठिकाणी झालेला होता. अशा प्रकारच्या सर्व नोंदी आपण या पोर्टलवरती, या संकेतस्थळावरती पाहू शकता. तर मित्रांनो, आवश्यक असलेली ही माहिती, कारण नैसर्गिक आपत्तीमध्ये आवश्यक असलेल्या पावसाच्या नोंदी असतील, तुम्ही पीक विमा भरत असाल तर पीक विम्यासाठी जे काही ट्रिगर असतात त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या पावसाच्या नोंदी असतील, किंवा रोजचा आपल्या भागातील किती पाऊस होतो, गेल्या वर्षी या प्रमाणामध्ये किती झाला होता, हे सर्व शेतकऱ्याला माहीत करण्यासाठी सुद्धा या पोर्टलची या ठिकाणी मदत होऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.